राजेंद्र ज पाटील वय एकोणपन्नास वर्ष राहणार सांगली यांच्या विम्याची रक्कम देण्यास टाटाळ करणाऱ्या एलआयसी कंपनीला सांगलीतील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष मुकुंद दाते नायकवडी आणि श्रीमती देशमुख यांनी तक्रार अर्ज मंजूर करून सीनं तीस दिवसात रुपये बत्तीस लाख विमा कंपनीनं दिलेली रक्कम वजा करून उर्वरित रक्कम दर, दर शेकडा दरशेकडा चार टक्के व्याजानं मानसिक आणि शारीरिक त्रासाचे रुपये वीस हजार आणि खर्चाचे रुपये पाच हजार तक्रारदारास तीस दिवसात देण्याचा हुकूम केला आहे या कामी तक्रारदारातर्फे ऍडव्होकेट गोवी माइंकर आणि ऍडव्होकेट सुप्रिया कुलकर्णी यांनी काम पाहिले राजेंद्र पाटील यांनी रुपये दोन लाख आणि तीस लाख अशा दोन विमा पॉलिसी एलआयसीकडे उतरवल्या होत्या दरम्यान राजेंद्र पाटील यांचे मार्च दोन हजार अठरामध्ये नोकरीच्या ठिकाणी हार्ट अटॅकनं निधन झाले त्यामुळे पाटील यांची पत्नी श्रीमती सरिता पाटील यांनी दोन हजार अठरा साली विमा कंपनीकडे अर्ज करून मृत्यू दावा केला श्रीमती सरिता पाटीलंनी विमा कंपनीकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला परंतु त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही उलट विमा कंपनीनं सरिता पाटील यांच्या मृत्यूदावे नामंजूर केला म्हणून सरिता पाटील यांनी सांगली जिल्हा ग्राहक न्यायालयात दोन हजार वीस येथे अर्ज दाखल केला युक्तिवादावेळी विमा कंपनीच्या वकिलांनी विमा उतरवताना राजेंद्र पाटील यांनी त्यांना डायबिटीस हायपर टेन्शन आणि सौदोपिंड नादुरुस्त असल्याबाबतची महत्त्वाची माहिती एल आय सीपासून लपवली म्हणून सरिता पाटील यांचा मृत्यू दावा फेटाळला असं युक्तिवाद विमा कंपनीनं सुनावणीवेळी केला तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तीवेळी राजेंद्र पाटील यांनी कोणतीही माहिती दडवली नसून हे आजार विमा कंपनीच्या नजरेस आल्यामुळेच विमा कंपनीनं राजेंद्र पाटील यांच्याकडून जादा प्रीमियम घेतला होता ही बाब मंचाच्या निदर्शनास आणून दिली तक्रारदारांच्या वकिलांनी नुकतीच प्रसिद्ध झालेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे निकालपत्र दाखवण्यात आले सर्व गोष्टींचा विचार करून ग्राहक न्यायालयानं तक्रारदारास बत्तीस लाख रुपये देण्याचा आदेश दिला